युवकार हांव संदीप पिळगांवकर सुर्येक पळय आयच्यो हेडलायन। फुडले चार दीस गोंयांत घोग्यांनी कोसळूं येता पावस, चवथ जातली ओली, नुस्तें मारप्यांक हवामान खात्या कडल्यान सादुरतायेची शिटकावणी। गणेश विसर्जना वेळार खरसाणेन पाळात कोविड एसओपी, माटोळेचो बाजारूय जातलो मर्यादीत स्वरुपात, पणजी महानगरपालिकेन दिली म्हायती। चोरयेक गेलो ना राम मनोहर लोहियाचो पुतळो, सोबितीकरणाच्या कामाक लागून दवरिल्लो काढून कुशीक, पूण पोतयेंत गुटलोवन दवरिल्ल्यान लोहिया मोगी जाल्यार फुर्योज। आनी आतां आयच्यो कोंकणी खबरो विस्तारान। सप्तकी पॉझिटिव्हिटी रेट आनी एक्टीव कोवीड केशींचें प्रमाण सद्याक कमी आसा, ताका लागून जो मेरेन कोवीड प्रोटोकॉलाचे नेम पाळटले तो मेरेन राजकीय मेळावे घेवपाक मेळटात। हे मतींत घेवन फुडल्या म्हयन्या मेरेन 70% लोकांचें लसीकरण करतले, भाजपाच्या मेडिकल सेलाचो डॉक्टर शेखर साळकारान सांगले। फुडल्या वेंचणुका खातीर भाजपाचे वतीन जातल्या राजकीय मोर्चांचेर सोशल मिडिया वेल्यान बरीच टिका जावपाक लागल्या। मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत आनी भाजपाचो प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडेन तांच्या रोड शोचे मजगती कोविड प्रोटोकॉल माड्डेले असो तांचेर आरोप आसा। हे विशीं भाजपाचो प्रदेश अध्यक्ष तानावडेक विचारले, त्यावेळार ताणें सांगले फुडले पत्रकार परिशदेंत तशी जाप दितलो। ह्या विशयाचेर ताणें साळकाराक उलोवपाक लायले। वेरी ब्रॉड गाइडलाइन्स दिल्ली आसा इफ यू सरकारान ते कशे करपाक, म्हणजे एक्सपर्ट कमिटीचे गाइडलाइन्स आर वेरी क्लियर। इफ यू पॉझिटिव्हिटी इज लेस देन 5% जाल्यार 50% तुम्ही चालू करूया। अँड सेकंड आम्ही दिला की लेस देन 2500 ऍक्टिव्ह पेशंट, 2500 जर कमी ऍक्टिव्ह पेशंट्स आहात, लेस देन 5% जर पॉझिटिव्हिटी आहात, वीकली पॉझिटिव्हिटी आम्ही म्हणतात। लास्ट पॉझिटिव्हिटी वॉज 2.6 फॉर आरटीपीसीआर, 1.4 फॉर अँटीजन। लास्ट आयज दुसरो डोस येतो, दुसरो म्हणजे ह्या विकाचो येतो, फुडल्या विकाक तसोच। प्रत्येक सोमारा इव्हिनिंग आमकां एक्सपर्ट कमिटी की हें येता की बाबा कितकी पॉझिटिव्हिटी दिता, जो पर्यंत ती 5 सकयल आसा तो पर्यंत आय थिंक ऑल दीस स्विंग विथ द 50% विथ कोविड एप्रोप्रिएट बिहेवियर इज अ मस्ट। चान्स ऑफ गेटिंग म्हणजे चड इन्फेक्टिव्हिटी आणि हे डेथ रेट विल बी मच लेस बिकॉज वी आर फुल्ली वॅक्सिनेटेड आहात। आणि बाय आणि एक महिना जर मात्र डिले झाल्यास आणि महिन्या भीतर आम्ही 60-70% दोन्ही वॅक्सिनेशन घेऊन आमचे लोक असतात। तिसऱ्या कोविड 19 फाटभुंयेर भाजपान आपली राष्ट्रीय भलायकी स्वयंसेवक मोहीम सुरू केल्या। मुळाव्या वैजकी आणीबाणीचो सामनो करपा खातीर गोंयांतल्यान भाजपा वैजकी सालाचे 3 दोतोर प्रशिक्षण घेवपाक दिल्ली गेल्ले। ह्या तिनूय दोतोरांनी दोतोरा सयत वैजकी सालाच्या 22 वांगड्यांक प्रशिक्षण दिले, उपरांत मंडळाचे 125 वांगडी प्रशिक्षित जाले। वट्ट 150 वांगड्यांक आता प्रशिक्षण दितात। हे प्रशिक्षण बूथ पावण्यावेल्या वावुरप्यांक दितले। आमचे आय टी म्हणून आणि ऑर्गनायझेशन म्हणून आमचे सिद्धार्थ बाब कुंकळकरूय मदत करतात। स्टेट लेवल आमच्या डिस्ट्रिक्ट लेवल आमची अनिता कवळेकर आसात, आमचे शर्मात बाब रायतुरकर आणि डॉक्टर म्हणून डॉक्टर वेरेकर असले तेना भागवत आणि ओवरऑल कॉर्डिनेशन जे असा ते डॉक्टर शेखर साळकर अशा पद्धतीचे हे ट्रेनिंग त्यांच्यानी गोंयभरल्या कार्यकर्त्यांक दिल्ले असा। आणि ताका लागून इनकेस सपोज इनकेस एनी एमर्जन्सी गेल्या वेळार आमकां बरीशी अडचण जातली, कारण बऱ्याचदा आमी खबर आसा की घरा गांवां भितर समजा एखाद्याक जर थंडी जाली आसत, ताप आयलो आसत जाल्यार तो निग्लेक्ट करतालो। आतां तेचे निग्लेक्ट करपाचे दोन कारण, एकदा की खंय वचप, कोणाक कॉन्टेक्ट करप हें कळपाक थोडेशें डिफिकल्ट जातालें। आनी ताका लागून ह्या हातूंतल्यान ह्या माध्यमांतल्यान आमच्यो टिमी ज्यो आसात हे सकयल पर्यंत टिमी आमच्यो ट्रेन जाल्यो आसात, ताका लागून हें आमी सेवाई संघटन ह्या माध्यमांतल्यान हें सगळें आमी केल्लें आसा। अत्यंत पक्ष हो जगांतलो सगळ्यांत व्हडलो पक्ष आणि त्या पक्षान हो हेल्थ रिलेटेड कार्यक्रम होय जगांतलो सगळ्यांत व्हडलो कार्यक्रम जावन आसा। म्हणजे ऑल ओव्हर इंडिया जर आमी पळयत जाल्यार 2 लाख गांवांनी आमचे 4 लाख कार्यकर्ते ट्रेन जाता। गोंयांत 2007 कार्यकर्ते सुमार आमी ट्रेन केले आणि हे सगळे ट्रेनिंग हो ट्रॅकार आसा काय ना, हाचो एक्च्युअल ग्राउंड लेवलाचेर इफेक्ट पावपाक येना, म्हणून
there is an extensive IT system which is designed centrally, where everybody as per their levels have got access. म्हणजे स्टेट लेवल असत तर तका संपूर्ण गोयचो ॲक्सेस असा. जर डिस्ट्रिक्ट लेवल असत तर तका नॉर्थ गोय नाल्यास साऊथ दक्षिण गोय ह्या मतदारसंघाचे म्हणजे 20-20 मतदारसंघाचे वाटून दिले ॲक्सेस असा, ज्यातून ताणे प्रत्येक प्रोग्राम अपलोड करचो पडतलो विथ फोटोज, त्या प्रोग्रामाची डिटेल किती झाले आणि बरे किती आम्ही केले तेही शेअर करचे पडतले. सो दॅट सेंट्रली इट कॅन बी पिक्ड अप आणि बेस्ट प्रॅक्टिसीस ह्या सगळ्यो भारतभर इम्प्लिमेंट करपाक घेऊक शकता. गोवा 365 खातीर पणजीच्यान विल्यम रॉड्रिक्स. सामाजिक अंतर आणि सरकारी एसओपी खरसाणेन पाळत विसर्जन करात. पणजी महानगरपालिकेन पणजीकारांक उलो मारला. अष्टमीची फेरी मंगळारा 7 सप्टेंबरा सावन ते 10 सप्टेंबर मेरेन जातली. जाल्यार माटोळेची फेरी पणजेच्या मार्केट प्रकल्पात मर्यादित स्वरूपात जातली. मेयर रोहित मोन्सेरतान सांगला. पणजी महानगरपालिकेन गणेश विसर्जना खातीर तेच बरोबर अष्टमीची फेरी आणि माटोळी फेरये खातीर नेमावळ जाहीर केल्या. विसर्जना वेळार समाजीक अंतर राखचे, एके मूर्ती बरोबर फकत दोघांकच मेकळीक आसतली, फोग लावपाक मेळचो ना. सांजे 5 ते 10 मजगती विसर्जना खातीर वेळ दिला. ऐकात रोहित मंचरात किती सांगता तो. सो दीज आर द गाइडलाइन्स फॉर द अपकमिंग गणेश फेस्टिवल. एवरीवन हू इज सेलिब्रेटिंग द फेस्टिवल शुड मेंटेन सोशल डिस्टेंसिंग आउटसाइड ऑफ द वेन्यू इटसेल्फ. एज मच एज पॉसिबल ऑल्सो सेल एंड परचेस ऑफ प्लास्टर एंड पैरिस आइडल शुड बी अवॉइडेड फॉर द एनवायरमेंट बेसिकली बिकॉज अ लॉट ऑफ डिग्रेडेशन. Only 2 people with 1 vehicle will be allowed for sale of items will be placed in designated areas near Royal Foods from 8 to 10. Ganesh committee should not use fireworks and firecrackers just to avoid pollution also. So no form of celebration should be done in any of the containment zones. Okay, so as per our the immersion points, it's ferry wharf in Panjim, Miramar Beach, Karanzale Beach near Martins, also near Swimsea, Ferry Wharf in Ribandar, Captain Approach Jetty, Panjim, Manaswada Ribandar, South Pedro near Kamath House, 4 Pillars Mala, and next to PWD office. Only 2-3 members of each house should be allowed for immersion of the idols, again because of COVID. Now all flowers and garlands should be deposited in containers placed at each immersion site and should not be disposed of in the water bodies. No fireworks at the immersion site, and vehicles should be parked a little further away to avoid congestion. Okay, citizens are advised to undertake the immersion from 5 pm to 10 pm, and no processions will be allowed while bringing idols to the immersion point. जी आमची अष्टमीची जी फेरी जी वर्षानुवर्ष लागताली ती या वर्षाची आमचे प्रेसिडेंट इंडियाचे प्रेसिडेंट जे आहेत त्या खातीर मातशी पोस्टपोन झालेली आसा. सो फाल्यांच्यान 7 ते 10 सप्टेंबर पर्यंत आम्ही ही फेरी अलाव करतली. द लोकेशन विल बी द सेम फ्रॉम द फेरी पॉईंट टील फॉरेस्ट डिपार्टमेंट. म्हणजे एज पर द म्हणजे सगळे मेंटेनिंग सोशल डिस्टन्सिंग सगळे मार्कींग ऑलरेडी मार्कींग केल्ले आसा. सो मार्कींग करून हे केलं हे लोकांचे एक म्हणजे ऑल ओवर गोवा लोकांचे एक आमकां हे असले इनवायटी विचारताले की केन्ना तुम्ही फेरी चालू करतले. सो आमी आता फॉर्मा एक्चुली आजच्यान अलॉट करपाक चालू केल्या. सो लोकांकडे हांव अपील करता की त्यांच्यानी येऊन जी फॉर्मां आसा ती भरून बेगीनच्या बेगीन फील करून आमकां दिवची. आणि हे फेरी आता कशी असतली ओनली ट्रेडिशनल आयटम्स आम्ही रेडीमेड गार्मेंट्स नाजाल्यार क्लोदिंग आणि फूड स्टॉल्स ह्यांकां अलाव करचे ना. फक्त ट्रेडिशनल आयटम म्हणजे फर्निचर नाल्या कितें युटेन्सिल्स बीन आसता पळय तेंकांच अलाव करता ओनली ट्रेडिशनल्स. तशेंच माटोळीची जी फेरी जी लागतली ती रॉयल फुड्स म्हणजे मार्केट कॉम्प्लेक्साच्या एरियेंत जी फाटल्या सायडीन जी रॉयल फुड्स आसा ती एरिया माटोळी आणि वेजिटेबल्सांक आमी थंय अलाव करतले. जो हे केला आसा 200 आमी फॉर्मां हे करून दवरिल्ले आसा प्रिंट बीन सगळें करून आनी बट इट वील डिपेंड अपॉन द नंबर ऑफ पीपल मुखाम. सो जे ते कोण वेंडर येतात घालपाक त्या प्रमाणे आमी तेंकां स्क्रुटिनी बी करून तेंकां आमी दिले. फ्रॉम फेरी पॉईंट टील फॉरेस्ट डिपार्टमेंट म्हणून आम्ही ते डिस्टन्स दोन दोन मार्किंग करून करून केले खंयच्या माटोळी विचारता का तू फर्निचरची दोन्ही दवरतले ते आम्ही मेंटेन करतले. आम्ही ऑलरेडी कलेक्टरा कडे मिटींग घेतली असा.
सो तेंच्यानी आमकां सांगिल्लें आसा की तेंचे आमचे पुलीस आनी हे आमकां दिवपाचे आसा पर्सनल इन रिगार्ड. आतां जे स्टॉल जे आसा जे फॉर्म फी आसा ते 500 रुपीज पर फॉर्म आसा आनी 100 रुपीज पर स्क्वेअर मिटर. एक स्टँडर्ड सायज केला आमी 4x2 स्क्वेअर मिटर इज द स्टँडर्ड सायज. आनी जी माटोळीक आसा ती 60 रुपीज पर स्क्वेअर मिटर. जशें मार्केटांत जो रेट चालू आसा 60 रुपीज पर स्क्वेअर मिटर तोच रेटीर आमी तेंकां बसपाक दिता. गोवा 365 खातीर पणजेच्यान विलियम रॉड्रिक्स. आतां घेवया एक ल्हानसो विसव. मडगांवचो राम मनोहर लोहियाचो पुतळो चोरयेक गेला असो आदी बोवाळ जाल्लो. चवकशे उपरांत कळ्ळें की सोबितीकरणाक लागून तो काडून दवरला. पूण जे तरेन तो स्टोर रुमांत काडून दवरला ताका लागून आनी सोबितीकरणाच्या कामाक जातल्या कळावाक लागून मडगांवकार फुर्योज जाल्यात. मडगांवच्या राम मनोहर लोहिया गार्डनांतलो लोहियाचो पुतळो पॉलिशिंगाक म्हूण काडला. गार्डनाचें सोबितीकरण चल्लां पूण पुतळो प्लास्टिकाचे पोतयेंत गुठलावन दवरला तो पळोवन थळावे फुर्योज जाल्यात. पुतळो अशे तरेन काडून दवरप हो एका स्वातंत्र्य सैनिकाचो अपमान. बेगोबेग सोबितीकरणाचें काम सोंपयलें ना जाल्यार आंदोलन करतले. थळाव्यांनी शिटकावणी दिल्या. ताच्यो सेन्सिटीव इश्यू आसा. डॉक्टर राम मनोहर लोहिया व्यक्ती त्या व्यक्तीन हांगा रेस्ट घेवपा येयले त्या टायमार पुर्तुगीज जुल्मी राजवटा अगेन्स्ट झगडून गोंयभर लोकांक करून सगळ्या मनाक कीट पेटली आनी त्या वेळार रणसंग्राम घडले आनी आमच्या स्वातंत्र्य सैनिकांक झगडून हे सामको स्वातंत्र्य मेळून दिल्या त्याचो स्टॅच्यू आमी थंय उभो केल्लो आसा आनी आमचें स्मारक आसा हे सेन्सिटीव इश्यू आसा. केन्ना काडटलो आमकां इनफॉर्म कर आनी तूं काडनाका कित्याक ते वेवस्थीत काडूंक जाय आनी जपून दवरूंक जाय. हे घडलें ना. 18 जून जालो 15 ऑगस्ट जालो मेसी म्हण ते सुडा अंडर तेंचे इंचार्ज आसा तेका फोन करून सांगले मेसी पळय केन्ना स्टॅच्यू काडटले काडटना आमकां इनफॉर्म कर हो स्टॅच्यू वेवस्थीत काडून आमचे फ्रिडम बोर्ड ऑफिसार ते ऑब्जर्व करपाचो. ताणें आमकां इनफॉर्म आमी म्हणलें कंट्रेक्टरां मदीं नंबर दी पूण ताजे नंबर आसूं जाय. ताणें आमकां इनफॉर्म केलो ना स्टॅच्यू काडून जमीन उडयलो जेसीबी घालून स्टॅच्यू काडला आनी पळय त्या भशेन हो स्टॅच्यू डॅमेज जाल्लो आसा. त्या वेळार जवळ जवळ 16-20 लाख मळून बाब विरोध पक्ष नेते दिगंबर कामते अंडर हे स्टॅच्यू आमी उबो केलो आसा. हो स्टॅच्यू बरे धातूचो ब्रॉन्ज धातूचो उबो केला आनी कोल्हापूरच्यान पार्टीन ते केल्ले आसा. आमी पॉलिशींग करपाक तीन जाता पयलीं तो मनीस आयलो तेणें 25,000 घेतले पॉलिश करपाकूच. इतलो पावरफूल स्टॅच्यू तो आनी ह्या लोकांनी असो निग्लेक्ट केला. आमकां वायट दिसता. आमी फ्रिडम फायटर गोंयभर आमकां फोन येता कित चल्लो गा म्हूण लोह्या म्हूण तो आमचे मनां आसा. गुरुनाथ बाब सदीं म्हणटाले लोह्या मदान हें मंदीर जावं आसा आनी आमचें श्रद्धास्थान आसा आमी तेंच बांदता. फ्रिडम फायटर तेंचे भुरगे आनी तेंचे कुटुंब हे सदीं मानून चलता आनी आमकां आज फील जाता आमकां इन्सल्टींग आसा. आमचो डिमांड आज डिसेंबर 19 पर्यंत जावंक जाय आनी समज जालो ना आमी सत्याग्रह थंय बसतले अलॉंग वीथ फ्रिडम फायटर तेंचे कुटुंब आनी 18 जून सांग कमिटी आमचे मदीं आमचो सेक्रेटरी बाब एडवोकेट रामदास खरेंगडे बाब नानी केरकर आसा बाब म्हजो व्हायस प्रेसिडेंट ट्रेजरर बाब विनायक मोडेकर बाय रजनी रायकर व्हायस प्रेसिडेंट एक कमिटी आनी बाकीचे मेंबर खूब येयल्ले आसा थोडे गेल्या आनी हे सगळे आसतना आमची सगळ्यांक तयार आसा. जायना जाल्यार आमी सत्याग्रह बसतले हे गांधीजी शिकयले वाक्य आसा. स्टॅच्यू काडले काय ना तो गोंयांत फक्त एकूच स्टॅच्यू हा प्रांताचो आनी तो थंयच्यान कितले लागीं 10-15 जाण लोकांक 15 जाण लोक बांद धर आमच्या ऑफिसा हाडून दवरतालो सुरक्षीत उरता आशिल्लो सामको कांयच जाय नाशिल्लो ताका पूण ताका ती असो जमनीर घालो ताई वेळ ती त्या हे बरोबर दिसलां आजकाल ते आमी कितें हे करपाचें. मडगांवच्या राम मनोहर लोहिया गार्डनाचें सोबितीकरण बरोच तेप चल्लां. काम चल्लां म्हणून पुतळो काडून कुशीक दवरिल्ल्याचें पालिका मुख्याधिकाऱ्यान मान्य केलें. तो म्हणटा पुतळो दुसरे सुवातेर व्हरपाक कंत्राटदाराक खंय गाडी मेळ्ळी ना पूण पालिका हें काम 19 डिसेंबरा आदीं पुराय करतली अशें उतर मात ताणें दिलें. स्टॅच्यू वालोव्याचो तो कोणें चोरला म्हूण बट आय एम वॉन्ट टू क्लेरिफाय तो चोरला. कॉन्ट्रेक्टर हॅड टेकन इट फॉर सम पॉलिशींग आनी क्लिनींग ऑफ दीस थिंग. इट वॉज आमचे नोंदरी हाडलें कितें तो थंय एबंडंट आसा तुमी रिपोर्टरान कोणें एबंडंट केलो म्हणून आमी तेका इन्क्वायरी करून तो म्हणपाल्लो येस तो आपण हे लावून जेसीबी कितें लावून तेमी तो काडून सायडीन केलो म्हणून आनी ट्रान्सपोर्टेशन करपाक तेंगे वेहिकल येवपाक लागून दिले जाता म्हणून आनी ती एज एश्युअर टू मी डेट ही हॅज टेकन दीस टू शोरूम पात्रोडा शोरूम हांव येते गेलो त्या शोरुमागे सेफ म्हणलो कोणें कॉन्ट्रेक्टर मुन्सिपालिटीन दीस वर्क इज टेकन बाय जी सुडा इज डुईंग दीस वर्क एंड दॅट कॉन्ट्रेक्टर मिस्टर सैफ आनी दुसरे इम्रान तो देर आर टू कॉन्ट्रेक्टर्स सो दे हॅव टोल्ड मी दॅट दे हॅव टेकन इट टू देअर वर्कशॉप फॉर क्लिनींग एंड सम पॉलिशींग आनी दे वील कीप दॅट इज द सेफ कस्टडी आनी जेन्ना फस्ट दे हॅव रिटन लेटर टू अस मुन्सिपालिटी बट आमी ते मुन्सिपालिटी कस्टडी घेवना कित्याक
तो काटा आसतना वयर काटा आसतना जर प्रॉब्लम जावपाक शकता शूड बी डेलिकेटली हँडल्ड सो वी टोल्ड हिम दॅट आमकां सद्या तरी स्पेस ना म्हणून कळ्ळें तुमी अरेंज करा म्हणून ते आनी दे हॅव टेकन यू सेफ कस्टडी ना तो हातोडा आसा म्हूण सांगिल्लें म्हाका ही सेंडींग द फोटोग्राफ्स फ्रीडम टुमोरो टुमोरो वी आर हॅवींग अ जॉयंट मिटींग विथ सम ऑफ द फ्रीडम फायटर्स वी आर गोईंग टू वर्कशॉप देर आफ्टर वील हॅड अ जॉयंट मिटींग विथ देम अँड वील टेक अ अंडरटेकिंग फ्रॉम देम दॅट द प्रोजेक्ट वील कंप्लीटेड विदीन द टायम लिमिट गोवा 365 खातीर मडगांवच्यान संदीप कामुलकर परतून घेवया एक वेवसायीक विसव विसा उपरांत परतून एकदा येवकार पळया उरिल्ल्यो खबरो कला अकादमीची पंडीत मनोहर बुवा शिरगांवकर स्मृती बायला कलाकार भजन सर्त अनुयादीत रावपा सारकी जाली वास्कोचे समर्थ सांस्कृतीक महिला भजनी मंडळ पयले सुवातेचेर आयले सर्तीतले दुसरे इनाम बेतोडे फोंडेच्या सातेरी प्रासादीक संगीत संस्थेक जाल्यार तिसरे काणकोण पैंगिणीच्या आकार संस्थेक फावो जाले दर वर्सा कला अकादमी जावपी ही सर्त हे खेपे फोंड्या राजीव गांधी कला मंदिरातल्या मास्टर दत्ताराम सभाघरात जाली सर्ती खातीर 10 बायला पंगडांची निवड जाल्ली उक्तावण सुवाळ्याक कला आनी संस्कृती मंत्री गोविंद गावडे आनी थळावो आमदार रवी नायकान हजेरी लायल्ली घेवया महिला मंडळाच्या नाम संकीर्तनाचो आस्वाद गोवा 365 खातीर फोंडेच्यान श्यामचारी स आनी सात तारखेक कांय सुवातांनी घोग्यांनी पावस पडपाची शक्यताय आसा 7 आनी 8 सप्टेंबरा उपरांत राज्यांत 9 आनी 10 सप्टेंबराक कांय कडेन कमी चड प्रमाणांत तो झडूं येता पूण गोंयच्या भोवतेक वाठारांनी 6, 7, 8 सप्टेंबराक उटंगारांचो पावस पडटलो हवामान खात्यान सांगला 6 सप्टेंबरा सावन 5 दीस दाट पावस पडपाची शक्यताय आसा वराक 40 किलोमीटर ह्या वेगान वारो घोळटलो देखून नुस्तें मारप्यांनी दर्यात बोटी घालच्यो न्हय असो हवामान खात्यान तांकां सल्लो दिला दक्षिण ओडिशा उत्तर आंध्र प्रदेशच्या दर्यादेगेर बंगालच्या उपसागराचेर कमी दाबाचे पट्टो तयार झाला आणि समुद्र सपाटीपासून 3.1 किलोमीटर आणि 7.6 किलोमीटर दरम्यान अक्षांश 18 अंशांच्या बाजून एक शीर झोन चलता त्याचा खातीर 6 आणि 7 सप्टेंबराक उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्ह्यात 1 ते 2 जग्यार खूप मुसळधार पावस म्हणजे 24 तासांत 11.5 सेंटीमीटर पेक्षा चढ पावस पडपाची शक्यता असा मुसळधार पावस म्हणजे 24 तासांत 6.4 सेंटीमीटर पेक्षा चढ पावस 6 ते 10 पर्यंत पडपाची शक्यता असा
6 सप्टेंबर पासून 5 दिवसांक नुस्तेमार पेंक शिटकावणी असा. कृपया येत्या दिसांनी हवामानाच्या इशाऱ्यांविषयी अपडेट रावचे. गोवा 365 ब्युरो. गोवा 365 आजच्या कोकणी खबरो हांगा सोंपता. ह्यो खबरो तुमकां www.goa365.tv ह्या आमचे वेबसायटीचेर पळोवपाक मेळटल्यो. त्या भायर आमचो फेसबूक आनी ट्विटर अकाउंट फॉलो करात. कोरोना महामारीच्या काळात घेवया जतनाय, दवरुया सोशल डिस्टन्स, वापरुया मास्क आनी सांबाळुया भलायकी. मेळया परत पळोवपाक गोवा 365. देव बरें करूं.